चव्हाण साहेबाच्या डोळ्याचं जे मी म्हटलं होते की 3 महिन्यानंतर आणखीन 2 ऑपरेशन करायचे ते, तर ते सोबतच करायचे होते, पण आज डेट होती चेकअपची 3 महिन्यानंतर. डॉक्टरनी बोलवलं होतं 15 ऑगस्टला, तुम्हाला माहिती आहे त्यांचं ऑपरेशन बीडला झालेले 2-3 महिन्यापूर्वी. तर आत्ता त्यांच्या डोळ्यामध्ये जे म्हणजे ऑपरेशन वगैरे करताना जे ऑइल हे त्या गोष्टी, आता एवढं मला पण डिटेलमध्ये माहीत नाही, तर ते टाकलेलं ते आता परत काढून घ्यायचं आहे. ते त्याचे ऑपरेशन आहेत, परत मोतीबिंदू आहे, मोतीबिंदू तो पण त्याचं पण ऑपरेशन आहे, तर 2 असे ऑपरेशन आहेत. तर ते एकाच दिवशी सोबत करायचे आहेत का, मोतीबिंदू कितीक झाला आहे काय का त्याचं नंतर करायचं आहे, तर ते सगळ्या गोष्टी आज सांगणार होते. तर आम्ही चाललो होतो बीडसाठी आणि त्यांचं म्हणजे डोळ्यांनी आता बऱ्यापैकी दिसायला होतं, पण आता ते मोतीबिंदू आल्यामुळे परत थोडंफार नाही दिसत त्यांना त्या डोळ्यांनी. पण एका डोळ्याचं म्हणजे त्यांच्या दोन्ही डोळ्याचे ऑपरेशन झालेत, एकाचं लेझर, एकाचं असं, आणि एकाचं लेझर पण आणि असं पण म्हणजे नाही का हाताने पण. तर मग तर त्या दुसऱ्या डोळ्यामुळं दिसत आहे त्यांना. तर आम्ही चाललो होतो त्या आणि जाताना इकडून गेलो होतो, कारण जास्त गर्दी नसते ना इकडून. 2 रस्तेत बीडला जायला आमच्या नेकनूरपासून, एक आहे मधून रस्ता इमनपूरकडून, तर खूप छान आहे तो रस्ता, एकदम निसर्गरम्य वातावरण आहे, गाड्या नसतात, काही नसतात. हे बघा इथून बीडचं लुक दिसते, कसलं भारी बीड दिसतं आणि एवढं मोठं बीड आहे म्हणून मला नव्हतं माहिती, आता बघितल्यानंतर समजलं. म्हणजे जाताना इकडून ना, म्हणजे जाताना रोडने असं जरा उंच आहे, तर त्याच्यावरून सगळं दिसतं आहे बीड. म्हटलं बापरे एवढं मोठं बीड आहे का. तर त्याच्यानंतर म्हणजे असं बीडमध्ये गेल्यानंतर वाटत नाही, पण ते लांबून सगळं पूर्ण दिसत होतं ना, तर मोठं वाटत होतं. हॉस्पिटलमध्ये पोहोचलो, नंबर वगैरे लावला, खूप वेळ झाला. सिद्धिविनायक हॉस्पिटल, डॉक्टर एकनाथ पवार यांचं, तर आम्ही जिथं तिथंच ट्रीटमेंट सुरू आहे. खूप भारी हॉस्पिटल आहे खरंच, म्हणजे खूप पेशंट असतात, खूप गर्दी असते, नंबर लावला तर लवकर नंबर पण येत नाही. तर खूप भारी आहे आणि खूप ऑपरेशन, म्हणजे सगळेच ऑपरेशन सक्सेसफुल आहेत, कारण आमच्या चव्हाण साहेबाचं तेवढं मोठं ऑपरेशन होतं डोळ्यातलं सगळ्यात मोठं, तर त्यांना त्या डोळ्याने दिसतं आहे, हीच खूप मोठी गोष्ट आहे. नंबर आला, दाखवला आम्ही मशीनमध्ये वगैरे, ते पहिलं करतात, त्याच्यानंतर सरकडे पाठवतात, नंतर सरने परत बघितलं आणि त्याच्यानंतर सर म्हणले तुम्हाला ऑपरेशनची डेट कळवण्यात येईल. तर आता ते कळवतील तेव्हा चव्हाण साहेबाचं परत एक ऑपरेशन आहे, आणि म्हणजे त्यांच्या आणखीन 2 ऑपरेशन होतील. आत्ता जी डेट येईल त्या डेटला एक, आणि त्याच्यानंतर आणखीन एक कधी होईल ते माहिती नाही. त्याच डोळ्याचं काय साडेस्थिती महाग लागली काय माहिती, त्यांचं डोळ्याचं आता किती दिवसापासून ते डोळ्याचं म्हणजे बंदच नाही, रोज ड्रॉप वगैरे पण असतो, कंटिन्यू ब्लॅक चष्मा लावलेला असतो. आणि आम्ही वापस जाताना सगळा पाऊस यायला लागला, आम्ही वाटात जाताना लय भिजलो, थांबत थांबत गेलो त्या हॉटेलमधून त्या हॉटेलमध्ये.